हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या वतीने साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नमस्कार. आज या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाची मागणी आहे की वकफ ऍक्ट हा जो आहे, जो हिंदू विरोधी आहे, सामान्य हिंदूंची भूमी हडपणारा आहे, या कायद्याला विरोध करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंदोलनासाठी आम्ही उपस्थित आहोत. आज कितीतरी उदाहरणं पाहायला इथे मिळत आहेत. जसं कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी जी मुस्लिम बोर्डिंगसाठी जी जमीन दिली होती, त्याच्यावर सुद्धा आज वकफ बोर्डाने दावा दाखवलेला आहे. आज सातारमध्ये सुद्धा उत्तरालक्ष्मी या ठिकाणची काही भूमीवरती वकफ बोर्डाने दावा दाखवलेला आहे. आज गावागावात अशी कितीतरी ठिकाणे आहेत जिथे काही मजारींच्या भोवती जे आहे ते कुंपण केल्यानंतर वकफ बोर्डाने त्याच्या आसपासच्या हिंदूंच्या जमिनी याच्यावरती दावा दाखवलेला आहे. आणि याचे कायदे कसे आहेत, तर याच्यासाठी लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात हिंदू जाऊ शकत नाही, त्याला वकफ ट्रिब्युनल कडे जावं लागतं. म्हणजे किती अन्यायकारक कायदा आज केला जातो, याचं इंटिमेशन सुद्धा आज हिंदूंना दिलं जात नाही की तुमचं भूमीचं सर्वेक्षण आम्ही करतो आहोत. हिंदूंना कळणार कसं, आज तामिळनाडूमध्ये तिरुच्चे थुरई हे अख्खं गाव आणि त्या ठिकाणचं 1500 वर्षापूर्वीचं हिंदू मंदिर सुद्धा वकफ बोर्डाने ताब्यात घेतलेलं आहे. जिथे अख्खंच्या अख्खं गाव जर लँड जिहाच्या नावाखाली जात असेल तर सर्वसामान्य हिंदूंनी करायचं काय. आज 8 लाख एकर भूमी वकफ बोर्डाने ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की हा वकफ ऍक्ट जो आहे 1995 हा ऍक्ट, हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा आणि समान नागरी कायदा भारतामध्ये लागू करण्यात यावा. नमस्कार.